मुतखड्याच्या औषधामधून गुंगीचं औषध टाकून येवला तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवरती राहुरी इथे बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. बलात्काराचे फोटो आणि व्हिडिओ काढून वारंवार बलात्कार केल्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये राधा किसन बडदे याच्या विरोधामध्ये पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. मुतखड्याच्या औषधामध्ये गुंगीचं औषध टाकून येवला तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवरती राहुरी इथे बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. बलात्काराचे फोटो आणि व्हिडिओ काढून वारंवार बलात्कार केल्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनमध्ये राधा किसन बडदे याच्या विरोधामध्ये पॉस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. या घटनेमधील फिर्यादी 17 वर्षीय मुलगी ही नाशिक जिल्ह्यामधील येवला तालुक्यातील रहिवाशी आहे. 5 सप्टेंबर 2018 रोजी फिर्यादी अल्पवयीन मुलीला मुतखड्याचा त्रास होऊ लागला, त्यामुळे ती राहुरी शहरामधील तनपुरेवाडी खळवाडी येथील राधा किसन रायभान बडदे यांच्याकडे आली. मुतखड्याचा त्रास जाणवत असल्यामुळे यामधील आरोपी बडदे यांना मुतखड्याचं औषध दिलं. हे मुतखड्याचं औषध आहे असं सांगून कोणतं तरी गुंगीचं औषध पाजून फिर्यादी झोपेमध्ये असताना फिर्यादीचे कपडे काढले आणि तिचे नग्न अवस्थेमधील फोटो काढून तिच्याशी बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवलेत. फिर्यादीचे व्हिडिओ काढून सदर फोटोच्या आणि व्हिडिओ शूटिंगच्या आधारे वेळोवेळी तिला धमकावलं. तसेच त्या मुलीचे वडील, भाऊ आणि नवरा यांच्या मोबाईलवरती फिर्यादीचे नग्न अवस्थेमधील फोटो आणि शारीरिक संबंधाचे व्हिडिओ पाठवले आणि त्या मुलीची बदनामी केली. अशा प्रकारे 5 सप्टेंबर 2018 ते 16 सप्टेंबर 2019 दरम्यान आरोपी राधा किसन बडदे यांना त्या मुलीवरती राहुरी येथील त्याच्या राहत्या घरात, कधी येवला तालुक्यातील तिच्या माहेरी, तसेच तिच्या सासरी अशा विविध ठिकाणी तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संभोग केलाय. या घटनेमधील पीडित मुलगी आज 19 वर्षाची सज्ञान झाली आहे. तिनं स्वतः राहुरी पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार राधा किसन रायभान बडदे याच्या विरोधामध्ये बलात्कार आणि पॉस्कोसह आयटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे हे स्वतः करत आहेत. या घटनेमधील आरोपी याला राहुरी पोलिसांनी ताबडतोब ताब्यात घेऊन अटक केली आहे. राहुरी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये आज दिनांक 10/12/20 रोजी एक अल्पवयीन मुलीने 2 N 506 प्रमाणे आणि पोक्सो ऍक्ट 6 अंतर्गत, त्याचप्रमाणे आयटी ऍक्ट 67 अंतर्गत गुन्ह्याबाबत फिर्याद दिल्याने त्या अल्पवयीन मुलीचा मेहुणा नामे राधा किसन बडदे या इसमाविरुद्ध तिच्यावर जबरीनं संभोग केल्याबाबत फिर्याद दिल्यानं आज रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. यातील अल्पवयीन मुलगी ही आरोपीची नात्यानं मेहुणी लागते. ती लहान असताना तिच्यावरती दबाव टाकून त्यानं जबरी संभोग केलेला आहे. हा जबरी संभोग साधारणतः राहुरी, त्याचप्रमाणे येवला आणि मुलीच्या माहेरी या तीन ठिकाणी झालेला आहे. साधारणतः या गुन्ह्यामध्ये जो कालावधी आहे तो 2018 अगोदर 1 वर्ष इतका कालावधी आहे. साधारणतः आपल्याला या गुन्ह्यामध्ये या मुलीनं जी फिर्याद दिली त्यामध्ये गुन्हा घडल्याचा जो दिनांक आहे तो 5/9/18 ते 16/12/19 म्हणजे हा कालावधी 1 वर्षाच्या मधला आहे. एवढा वेळ त्यानं वेळोवेळी ह्या मुलीचा तिला दमदाटी करून किंवा तिचं मोबाईलमध्ये शूटिंग घेतलेलं आहे ते तुझ्या घरच्यांना दाखवील, अन्य समाजामध्ये प्रसारित करील अशा प्रकारची भाषा वापरून तिला ब्लॅकमेलिंग करून तिच्यावरती जबरी संभोग केलेला आहे. म्हणून हा गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गुन्हा दाखल करण्याबाबत आमचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीयुक्त मनोज पाटील साहेब, त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक मॅडम काळे मॅडम, त्याचप्रमाणे आमचे SDPO श्री मिटके सर यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे. एकंदरीत या गुन्ह्यातील जो आरोपी आहे त्याला तातडीनं PSI शेळके आणि टीम यांना पाठवून आम्ही ताब्यात घेतलेला आहे. मुलीचं वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुलीला विशेष स्क्वॉडमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे रवानगी केलेली आहे. त्याचप्रमाणे PSI शेळके आणि इतर जी टीम आहे ती आरोपीनं या गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि जे काही साहित्य आहे ते साहित्य जप्त करण्याचे आम्ही सध्या तपास करत आहेत.
गुन्ह्यांचा जो तपास आहे पूर्णपणे वरिष्ठ अधिकारी आमचे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा सुरू आहे. थँक्यू. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चैनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.